फेसबुकवर साधी पोस्ट केली म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची चक्क बोटं छाटण्यात आली. हे सगळं भाजपच्या लोकांनी केल्याचा आरोप आहे. नांदेडमधल्या या तालिबानी घटनेचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूया. आक्षेप झाला मन नाहीतर मग तुझं घर उठी तर म्हणून अशी धमकी द्या. तुझ्या माय बापा सगळं बाळा सगळं लेकरा बाळा सगळं मारून टाकतो म्हणाले. तलवार आणि हॉकी स्टिक आणि लाकडाची दंडुकी. या माऊलीचे अश्रू आपल्या लेकरासाठी अनावर झाले. उलट्या तलवारीने मारलेत. कांद्याचे हे हाड हे पाठ सगळी फोडून काढले. ठाकरेंच्या शिवसेनेचे नांदेड मधील लोहा उपशहर प्रमुख संतोष वडवळे यांच्या या आई. त्यांच्या अश्रूमागचं कारण म्हणजे संतोष वडवळे यांची ही अवस्था. वडवळे यांची बोटं तलवारीनं छाटण्यात आली आहेत. कारण संतोष वडवळे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. राजकीय टीका करणाऱ्या या पोस्टमध्ये कुणाचंही नाव नव्हतं. अप्रत्यक्षरित्या नांदेडचे माजी खासदार यांच्या संदर्भात ही पोस्ट असल्याचं मानलं जात आहे. या पोस्टचा राग डोक्यात ठेवून भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती. वडवळे यांच्या भावानं नक्की काय आणि कसं घडलं हे सांगितलंय तर त्यांच्या आईला बोलताना अश्रूही आवरेन असे झालेत. उलट्या तलवारीनं मारलेत. हे कांद्याचे हे हाड हे पाठ सगळी फोडून काढलेत. त्याने हे मांड्या डोक्या दारूची बाटली ठेवून बळजबरी दारू पाजू पाजू नाचिलेत. त्याला करा वाटल ते वाईट 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 काय बी करायला लावलेत. गाणं लावून नाचायला लावलेत. त्याला माफी मागायला लावलेत. आम्हाला न्याय मिळव. हे आम्हाला बार बार असे सतीतात. त्यानं आम्हाला धमकी द्यालेत. तुमचं घर उठी तर तुम्ही हे ॲक्सिडेंट झाला म्हण नाहीतर मग तुझं घर उठी तर म्हणून अशी धमकी द्यायत. तुझ्या माय बापा सगळं बाळा सगळं लेकरा बाळा सगळं मारून टाकतो म्हणाले. फार्म हाऊसवर नेऊन दोष केला. पट्टी बांधून नेलं आणि त्या फार्म हाऊसवर नेऊन मारहाण केली. आणि त्याच्यानंतर गणेश उबाळे आणि त्याच्यानंतर दुसरे दोन तीन आरोपी आहेत. आणि तसे अनोळखी 10-12 आरोपी आहेत. तर कुठे कुठे मार लागलाय, कशाने मारहाण केली, काय झालंय? तलवार आणि हॉकी स्टिक आणि लाकडाची दंडुकीनं. बोट कापल्या गेली, काय झालंय? बोट हात बोट छाटल्या गेली. एक करंगळी असं घालवलं असं याच्यावर घाव करताना असं धरल्यामुळे ते छाटले बोट ना हाताला मार लागल्या. स्वाभाविकरित्या ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झालीय. या घटनेच्या निषेधार्थ लोहा कंधार बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान उत्तर देण्याची ताकद आमच्यातही आहे असा सूचक इशारा संजय राऊतांनी दिलाय. आमची या निमित्ताने एकच मागणी आहे की खरे गुन्हेगार याच्यामधले जी व्हिक्टीम आहेत की ज्यांनी हे कटकारस्थान रचलं आणि संतोषवर ज्या पद्धतीनं हल्ला केला त्याची बोटं तोडले गेले, मला असं वाटतं की खऱ्या गुन्हेगारापर्यंत जाण्यासाठी आमची लढाई पुढच्या काळामध्ये चालू राहील. जर गुन्हेगारांना जर अटक नाही केली तर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये महाविकास आघाडी म्हणून लोहा कंधार बंदचं आव्हान आम्ही निश्चितच पुढच्या काळामध्ये करू. कॉमन सिव्हिल कोड, समान नागरी कायदा, तो ये कानून हम भी हाथ में ले सकते हैं और आपके लोगों की उंगली काट सकते हैं. वो क्षमता आज भी शिवसैनिकों में है. आप बताइए, 2 महीने ठहरिए, सब उंगली का हिसाब किया जाए. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडूनही या प्रकरणावर प्रतिक्रिया समोर आल्यात. साहेबाचं कुरुंपटलाचं नाव घेऊन वेगळ्या पद्धतीचं राजकारण करू इच्छितात. आता आधी ह्या आल्याशी यांचा कुठलाही संबंध नाही किंवा भारतीय जनता पार्टीचा कुठल्याच कार्यकर्त्याचा संबंध नाही. अण्णाला राजकीय स्वरूप देऊन लोकनेते आदरणीय चिखलीकर साहेब व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांचे नाव घेऊन केवळ सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली म्हणून असा जीवघेणा हल्ला व्हावा हे उचित नाही. जिथं नेतेच एकमेकांचा बाप काढतात तिथं कार्यकर्त्यांकडून शेलक्या भाषेत टीका झाली तर नवल नाही. नेते असो नाहीतर कार्यकर्ते, टीका करताना तारतम्य बाळगलंच पाहिजे. या प्रकरणात पोलीस कारवाई करतीलही, पण या सगळ्यात कायद्याचा धाक वाटतो की नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे. नांदेडहून अजिंक्य घोंगडेसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज. आणि याच संदर्भात अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे आपल्या सोबत आहेत. अजिंक्य, हे राजकीय सूड नाट्य सध्या काय पडसाद उमटत आहेत याचे नांदेडच्या राजकीय वर्तुळात? नक्कीच नम्रत मॅम, जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातील लोहा या तालुक्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे
उप तालुका प्रमुख संतोष वडवळे यांनी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती भाजपचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याबद्दल एक अक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप भाजपच्या लोहा कंधार मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर संतोष वडवळे हे तुप्पा येथे असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांचं अपहरण करून एका फार्म हाऊस वरती नेऊन त्यांना बेदम अशी मारहाण करण्यात आली होती. याच हल्ल्याचा प्रतिकार करत असताना त्यांना तलवार लागल्यामुळे त्यांच्या बोटाची 3 बोट देखील छाटली गेली आहेत. तब्बल 1 ते 1.5 तास संतोष वडवळे यांना दारू पाजून त्यांच्या डोक्यावरती दारूची बॉटल ठेवून त्यांना नाचवल्याचा आरोप त्यांच्या आईने केला आहे. तर माझ्या भावाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता त्यांच्या भावाने केली आहे. या संदर्भामध्ये पोलीस सध्या आरोपी कोण आहे त्याचा तपास करत आहेत. अज्ञात आरोपी विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा कंधार मतदारसंघातील मतदारसंघामध्ये भाजपचे माजी खासदार प्रतापराव पाटील यांचं वर्चस्व मानलं जातं. त्याचप्रमाणे काही दिवसापासून ठाकरे गटाचे एकनाथ पवार हे देखील या मतदारसंघामधून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही राजकीय गुंतागुंत आता विधानसभेपूर्वीची आणि त्याच्यामधलं हे सूड नाट्य अर्थात अपेक्षा करूया की कायदा सुव्यवस्था इथे पाळली जाईल. धन्यवाद अजिंक्य या सगळ्या माहितीबद्दल.